घरकाम करणाऱ्या महिला, हॉटेल, खासगी आस्थापनांमधील असंघटित मजूर या सर्वांना अन्नधान्याबरोबरच वेतन देऊन आर्थिक मदतीचा हात द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत, परंतु घरकाम करणाऱ्या महिला, हॉटेल, लॉजेस, खासगी आस्थापन या ठिकाणी काम करणारे मजूर यांना संचारबंदीच्या कालावधीत काम नसल्याने वेतनाची अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत प्राधान्य गटातील कार्डधारकांना, त्याचप्रमाणे अंत्योदय कार्डधारकांना त्या दुकानांमार्फत धान्य वितरण सुरू झाले आहे. एप्रिल महिन्याचे 60% अधिक धान्य वितरण झाले आहे. उर्वरित केशरीत कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यायचा निर्णय अपेक्षित आहे. यानंतर या कार्डधारकांना प्राधान्य गटातील आणि अंत्योदयातील कार्डधारकांना मोफत जे धान्य द्यायचे आहे तेही दिले जाईल. परंतु काही वर्ग असंघटित आहे, विशेषतः का घरकाम करणाऱ्या महिला, खासगी हॉटेल या ठिकाणी काम करणारे मजूर आहेत, या सर्वांना हक्काने कामासाठी आपण बोलवतो. अशा कामगार वर्गांना आपण मदतीचा हात देणे आवश्यक आहे. या संचारबंदीच्या कालावधीत आपल्या आस्थापनांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले असे त्यांना वाटायला नको. अशा सर्व कामगारांना फोन करून त्यांना लागणारे अन्नधान्य व वेतन द्या, त्यांना मदतीचा हात द्या. निश्चितच आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन अशा असंघटित कामगारांना मदतीचा हात देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना कोणताही अन्नधान्याचा पुरवठा फासू नये यासाठी सर्व अन्नधान्याची दुकानं, त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने उघडी आहे. परंतु ज्या लोकांना हे अन्नधान्य विकत घेणं आवश्यक आहे किंवा बाहेरून आणणं आवश्यक आहे, यांना या संचारबंदीच्या कालावधीत ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणावरून वेतन मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे. यासाठी शासनामार्फत आता जे प्राधान्य गटातील कार्डधारक आहेत, त्याचप्रमाणे अंत्योदयातील कार्डधारक आहेत, या सर्वांना धान्य वितरण त्या रेशन धान्य दुकानामार्फत सुरू झालेलं आहे. आज अखेर एप्रिल महिन्याचं 60% वरती धान्य वितरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे शासन असा निर्णय घेत आहे की राहिलेल्या उर्वरित केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात हे धान्य उपलब्ध करून द्यायचं. तो निर्णय अपेक्षित आता या 1-2 दिवसात आहे, त्यानंतर ते धान्य सुरू होईल. त्यानंतर या प्राधान्य गटातील आणि अंत्योदयातील अंत्योदय कार्डधारकांना मोफत जे धान्य द्यायचं आहे ते सुद्धा धान्य दिलं जाईल. परंतु काही वर्ग असा आहे की जो असंघटित आहे, विशेषतः घरकाम करणारे मजूर आहेत, धुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत, किंवा खाजगी हॉटेल्स, लॉजेस या ठिकाणी काम करणाऱ्या स्वच्छताचे मजूर आहेत, त्याचप्रमाणे ज्या कामगारांना, ज्या मजुरांना आपण इतर वेळीही हक्कानं कामासाठी बोलवतो आणि त्यांच्याकडून त्यांना त्यांच्या शारीरिक सेवांचा आपण लाभ घेतो, माझी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा कामगार वर्गांना आपण आता मदतीचा हात देणं अपेक्षित आहे. त्यांना असं वाटायला नाही पाहिजे की या संचारबंदीच्या कालावधीत आपल्याला या आस्थापनांनी वाऱ्यावर सोडून दिलं. त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे की असे जर कामगार असतील की जे तुम्हाला तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतात, तुमच्या घरात येऊन स्वच्छता करतात, धुनी भांडी करतात, जेवण करतात, हॉटेल लॉजेसमध्ये स्वच्छता करतात, कचरा गोळा करतात, हे जे असे असंघटित कामगार आहेत, या सगळ्यांना तुम्ही त्या कालावधीचं वेतन द्या. त्याचप्रमाणे या लोकांना स्वतः फोन करून विचारा, स्वतः मोबाईल करून विचारा की त्यांना काही अन्नधान्याची गरज आहे का, तुटवडा आहे का. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की या व्यक्तींना, या कामगारांना मदत करणं गरजेचं आहे, या सगळ्यांना जर तुम्ही मदत केली तर आपण, मला वाटते की या संचारबंदीच्या कालावधीत या लोकांना, या कामगारांना एक मोठा दिलासा देऊ शकू. त्यामुळे या विनंतीचा आपण निश्चित मान राखाल आणि जे जे काही असंघटित कामगार आहेत त्यांना मदत कराल अशी अपेक्षा आहे.